एक शातिर आरोपी को हुडकेश्वर पुलिस द्वारा गिरफ्तार किया गया है, जिस पर चैन स्नेचिंग बाइक चोरी के 5 अपराधियों की भी पुष्टि हुई है। जानकारी के मुताबिक 28 फरवरी को हुडकेश्वर रोड स्थित नासरे सभागृह के पास आरोपी ने करीब 4 बजे चैन स्नैचिंग की थी, जिसमें आरोपी ने एक चोरी की एक्टिवा गाड़ी का उपयोग किया था। वहीं आगे जाकर आरोपी ने एक और चैन स्नैचिंग की घटना को अंजाम दिया, जिसकी शिकायत हुडकेश्वर पुलिस थाने में दर्ज कराई गई। जब पुलिस ने जांच की तो वारदात को अंजाम देने वाले आरोपी आकाश सत्यनारायण साहू का पता चला, जिसे पुलिस ने हिरासत में लेकर पूछताछ शुरू की। पूछताछ के दौरान पता चला कि आरोपी आकाश साहू ने कोराड़ी पुलिस थाना क्षेत्र में भी चैन स्नैचिंग की है और एक और वारदात को अंजाम दे चुका है, जिसके लिए आरोपी ने नंदनवन क्षेत्र से बाइक चोरी की थी। इस तरह जरीपड़का क्षेत्र से भी एक अन्य वाहन चुराया गया था। आरोपी आकाश साहू पर चैन स्नैचिंग और बाइक चोरी जैसे 5 अपराध दर्ज किए गए हैं। आगे की कार्रवाई जारी है। आमच्या पोलीस स्टेशन हुडकेश्वर हद्दीमध्ये दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी अंदाजे 4:15 वाजताच्या दरम्यान पहिली घटना ही नरसाडा परिसरात झाली होती, नासरे सभागृहाच्या मागं। तर सदर आरोपी हा एकटाच होता आणि त्याने हेल्मेट घातले होते आणि बाईकवर होता। तर त्यांनी पहिली घटना चेन स्नेचिंगची केली, त्याच्यानंतर थोड्या अंतरावर बाजूला जाऊन दुसरी घटना त्यांनी केली होती आणि त्यावरून मग दोन्ही फिर्यादीच्या रिपोर्टवरून आपण पोलीस स्टेशनला 392 गुन्हे दाखल केले होते चेन स्नॅचिंग संबंधाने। आम्ही जेव्हा सदर गुन्ह्याचा मग वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये तपास सुरू केला आमच्या तपास पथकाने, तर तपासादरम्यान आम्हाला असं आढळून आलं की त्यांनी जी आमच्या गुन्ह्यामध्ये म्हणजे पोलीस स्टेशन हुडकेश्वर हद्दीमध्ये गुन्हे करण्याकरता जी एक ॲक्टिवा ग्रे रंगाची ॲक्टिवा वापरली होती, त्या गाडीचा जेव्हा आम्ही तपास करत गेलो तर ती गाडी जरीपटका येथून फेब्रुवारी महिन्यामध्येच चोरीला गेल्याचे आम्हाला आढळून आले होते आणि त्या ठिकाणी तशी रिपोर्टसुद्धा पोलीस स्टेशनला दाखल होती त्या संबंधाने। मग त्यावरून आम्ही जेव्हा तपास पुढे करत गेलो तर त्या गाडीवरनं त्यांनी फक्त आमच्याकडचे जे हुडकेश्वरचे आहेत तेच गुन्हे त्यांनी केल्याचे निष्पन्न झाले होते आरोपींनी। आणि मग जेव्हा आम्ही आरोपीचा शोध घेतला, काही तांत्रिक बाबीची मदत घेतली आणि असं करून गुप्त बातमीदार आणि असं सर्व प्रयत्न करता आम्हाला सदर तपासामध्ये यश आलं। त्यानंतर मग आम्ही आरोपी जो आहे आकाश सत्यनारायण साहू याला संशयाच्या बळावर जेव्हा त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली तर त्यांनी आमच्या हुडकेश्वरचे दोन्ही चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे मान्य केले। त्यानंतर मग जेव्हा त्याच्याकडे आम्ही सखोल तपास केला तर त्यांनी आणखीही 2 ठिकाणी चेन स्नॅचिंग केल्याचे कबूल केले। त्यानंतर कोराडीचा एक गुन्हा त्यांनी चेन स्नॅचिंग केल्याचे कबूल केले, तसेच नंदनवनमध्ये जी फेब्रुवारीमध्ये चेन स्नॅचिंग झाली होती तीसुद्धा केल्याचे त्यांनी कबूल केले। हुडकेश्वर हद्दीमध्ये जेव्हा त्यांनी चेन स्नॅचिंग केल्या तेव्हा त्या आरोपी हा एकटाच होता, परंतु जेव्हा नंदनवनची चेन स्नॅचिंग करतो आणि कोराडीची चेन स्नॅचिंग करतो तर त्यामध्ये त्याच्यासोबत एक दुसरा एक आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्षा अंसारी की रिपोर्ट।